ज्योति जागृती संस्थांच्या वतीने परळी येथील हलगे गार्डन येथे आज रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळ आकर्षकरित्या सजविण्यात आले होते। आनंदी व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। परिसरात रंगीर बेरंगी रांगोळ्या काढून आणि सुशोभीकरण करून वातावरण प्रसन्न करण्यात आले होते। प्रवेशद्वारालाच परमपूज्य सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे आकर्षक स्वरूप असलेले एक सुंदर छायाचित्र दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते। सत्संग परिसरात विविध धार्मिक साहित्याचे स्टॉलही लावण्यात आलेले होते। या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुचरणी विविध भजने सादर करण्यात आली। टाळ तसेच संगीताच्या स्वरध्वनीवर गुरुपौर्णिमा उत्सव व सभागृह अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच परमपूज्य सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर परमपूज्य सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्य स्वामी निरूपानंदजी, सुश्री लक्ष्मी भारतीजी, सुश्री सुषमा भारतीजी, सुश्री निमलता भारतीजी आदी उपस्थित होते। श्री गुरु पौर्णिमा उत्सव कार्यक्रमास परळीसह अंबाजोगाई, सोनपेठ, डाबी, नागापूर, कवठळी, संगम, शिरसाळा, गंगाखेड, नांदेड, माजलगाव, कळंब, केज, लातूर आदी विविध ठिकाणाहूनही शिष्यवृंद व भाविकांची अलोट गर्दी लाभली होती। भारत हा गुरु परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरु शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते। अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरुवर्य योग्य मार्ग दाखवून त्यांचे कल्याण करतात, असे विचार यावेळी परमपूज्य सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री दीपिका भारतीजी यांनी व्यक्त केले। तर सद्गुरु शिष्यांना कल्याणाचा योग्य मार्ग दाखवतात, असे प्रतिपादन सुश्री लक्ष्मी भारतीजी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले। या सत्संग कार्यक्रमात गुरु कोण असावा, यापासून शिष्य कसा असावा याचे संपूर्ण व सखोल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी दीपिका भारतीजी यांनी उदाहरणासह व विविध दृष्टांतातून गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व सर्वांना समजावून दिलं। सुश्री लक्ष्मी भारतीजी यांनी सांगितले की सध्याच्या स्पर्धात्मक युगात मानव नाहकपणे भरकटत आहे, अशा वेळी गुरुच त्यांना योग्य मार्ग दाखवून आपल्या कल्याणाचा महामंत्र देतात। त्यामुळे आपण सन्मानाने व विनयशीलतेने गुरुच्या चरणी रत झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले। विविध भजने, संगीतमय वातावरण यामुळे परिसर दुमदुमून गेला होता।